तिकडे बघ नको काय कोमार जास्त होईल म्हणजे नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आजचा दिवस चौथा आहे आणि आपल्याला आता साईबाबांचं डेकोरेशन करायला घ्यायचं आहे. तुम्हाला थोडंफार डेकोरेशन दाखवेन शक्यतो. आय थिंक हा ब्लॉग आपला खूप जरा जास्त मोठा होईल किंवा छोटा पण होऊ शकतो, बघू केवढा होतोय. कारण की रात्री नाईटसुद्धा मारायची आपल्याला आणि उद्या आपल्याकडे डबल बारीचा प्रोग्राम आहे, सत्यनारायणाची महापूजा गणेश जयंती निमित्ताने. तर आपला ब्लॉग मोठा होऊ शकतो आय थिंक, किंवा छोटा पण होऊ शकतो. तर आता मंगेशची वाट बघतोय, जस्ट जेवण झालं दुपारीचे, आता 2 वाजले आहेत. आता जातो डेकोरेशन करायला, थोडंसं साईबाबांचं करूया डेकोरेशन. आता कम्प्लीट होईल, आज संध्याकाळपर्यंतच कम्प्लीट होईल, त्यानंतर पुढची सगळी कामं आहेत. आज बाहेरचं भजनसुद्धा आहे तर ते भजन तुम्हाला थोडंसं दाखवेन आणि त्यानंतर आपली नाईटची. नाईट म्हटलं की तुम्हाला माझ्या माहितीच आहे, आपले ब्लॉग बघितलेत तुम्ही मागचे नाईटचे ब्लॉग, कशी मस्ती असते पोरांची, तशी मस्ती मजा आणि डेकोरेशनचे सर्व कामं सगळं आपण करताना तुम्हाला भेटणार आहोत. तर चला तर मग, जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. चला मंगेश फोन करतोय, त्याला बाहेर जाऊन भेटतो मी. आम्ही आलो आहे त्या, आता डेकोरेशनचं काम सुरू करू पटकन. एमजी येतोय लगेच. आता जस्ट आलं आरतीवरून, मगाशी नाश्ता वगैरे केला आणि तिकडे साईबाबांच्या एक साईडला तो पडदा बांधायचा होता, तो बांधून झाला आणि आता आरती वगैरे झाली आहे. आता थोड्याच वेळ तिकडे भजन सुरू होईल, मालाडचं भजन आहे तर थोडंसं भजनसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल नक्कीच. आता मी बाहेर जातो आणि तुम्हाला जरा भजन सुरू झालं की डायरेक्ट तुम्हाला भजन दाखवतो. Thank you.
मित्रांनो, मी आलो आहे आता. आम्ही भजन संपलंय जस्ट. तुम्ही भजनाचे क्लिप बघितले, त्या भजन मंडळाने मला वाजवण्याची संधी सुद्धा दिली. मी त्यांच्याकडे एक गवळण रूप आपले हे भैरवी आणि गजर वाजवायला मला भेटलं. त्या भजन मंडळाने मला वाजवायला दिलं. तर आणि आता जेवायला घरी आलोय. भजन संपलंय, ते लोकंसुद्धा जेवायला बसतायत आणि मी माझ्या घरी जेवायला आलोय आणि आता जेवतो आणि मग त्यानंतर तुम्हाला नाईट मजा मस्ती. डेकोरेशनची कामं सुरू आहेत, चालू तर झाली आहेत पण मी जेवायसाठी घरी आलेलो. तर आता जेवतो आणि मग तुम्हाला बाहेर जाऊन भेटतो. बॉम्ब आणून ठेवले आहेत मेन म्हणजे आपण रात्री. तर मजा मस्ती तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. जेवण झाल्यावर तुम्हाला भेटतो. या पब्लिक बॉम्ब लावायला आलोय. बॉम्ब तुमच्या आगमनाची तयारी. बॉम्ब लावतो आम्ही लोक, तुम्ही पण या बॉम्ब लावायला. बॉम्ब फोडायला मजा आली. फुल अजून आहे. रशी बॉम्ब फोडायचं. रशी बॉम्ब फोडायचं. रशी बॉम्ब बघा. आपलं डेकोरेशन झालंय मित्रांनो, मस्त पैकी. अजून बाहेरचं आतमध्ये बाकी आहे, बाहेरून दाखवतो अजून तुम्हाला. हा आपला गेट आहे आणि ही आपली गँग. बाहेरची पूर्ण सजावट या लोकांनी केली आहे. आपलं डेकोरेशन झालंय मित्रांनो. हार लावायला वर आलोय. डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या मंडळानेच डेकोरेशन पूर्ण केलंय, फक्त ही फुलांची आरास सोडून. हे फुलांचं फक्त आपण बाहेर दिलेलं, बाकी सगळं आपल्या मंडळानेच केलंय. गणू भाई, थंडी लागते. वर हार लावायला आलोय ना. फुल हवा सुटली आहे, फुल थंडी आहे रात्रभर. आपली सगळी कामं मित्रांनो कम्प्लीट झाली आहेत. टू व्हील्सवाला गौरव, आपली सगळी कामं कम्प्लीट झाली आहेत. आता खाली लादी धुत आहेत. लादी धुवून झालं, दूध घेऊन आले.
की आपण जरा घरी जाऊया झोपायला आणि ब्लॉग एंड करूया आणि मग दुसऱ्या ब्लॉगला परत एकदा सुरुवात करूया सकाळीच. आणि दूध आणायला चाललो आहे मित्रांनो. दूध सगळेजण पोरं गेले आहेत पुढे. फुल थंडी आहे. फुल रात्रभर पोरं कशी काम करतायत काय माहीत. मी तर आतमध्ये होतो. फुल थंडी लागते. दूध घ्यायला जातो आपण सिग्नलवर. आपल्या इथे गाडी लागते तर तिथून दूध घेऊया. आपली पब्लिक बघा. पब्लिकला भेटवतो तुम्हाला. फुल पब्लिक चालली आहे फॉर्म मध्ये. आपली पब्लिक पाड्या पाड्या. आणि रात्रभर सगळ्यांना 10 ते 12 पिझ्झा खिलवले आहेत भाई. कंगाल झालाय भाऊ. पिझ्झा खिलवून खिलवून पिझ्झा हा मागवायचा पण पोरं ह्याच्यापर्यंत यायच्या अगोदरच ते डिलिव्हरी बॉयला रस्त्यात पकडायचे आणि बोलायचे की आम लोक कोई दो हमारा ये हो. बाबा माझ्यासाठी पण भावानी एक मस्त वेगळी पिझ्झा मागवला. मी मजबूत खाल्ला पोट भरून रात्री. चला तर मित्रांनो आता घरी आलोय. आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. तर चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि लाईक मित्रांनो नक्की करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंट जरा मित्रांनो करा जेणेकरून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आणि चला टाटा बाय बाय टेक केअर. देव बरे करू.